नमस्कार मैत्रिणीनो, एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मस्त असे बघू शक मस्त असे मिरच्या आहे, शिमला मिरच्या मी छान असे भरून करणार आहेत। कवळ्या छान अशा बारीक घेतलेले आहेत। मी तुम्हाला साहित्य दाखवणार आहे। 3 चमचे शेंगदाणे कूट घेतलेले आहे, 1 बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, खोबरं मी भाजून बारीक करून घेतलेलं आहे, 2 चमचे आहेत, कोथिंबीर आहे, हळद आहे, मीठ आहे आणि आपलं लाल तिखट, त्यानंतर 1 चमचाभर गरम मसाला आहे। छान आता मी एकत्र एकजीव करून घेणार आहे। मसाले आपले सगळीकडे मिक्स होतील, छान असं मीठ तिखट वगैरे। ज्यांना मी शिमला मिरची आवडत नसेल त्यांनी अशी भरून करा, खूप छान लागते शिमला मिरची, आवडीनं खातील। छान असं एकजीव करून घेऊया। यामध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकायचं, मी यामध्ये तेल घालून घेते। एक 1/2 फळी तेल घालणार आहे। एकजीव करून घ्यायचं। तेल घातल्याने मसाले आपले मिरचीतून बाहेर पडत नाहीत। तर आता मिरची भरून घेते मी। आपला मसालासुद्धा तयार झालेला आहे। मी आता शिमला मिरची चिरून घेते, असे 4 भाग करून घ्यायचे। आतमध्ये चेक करून बघायचं, आळे वगैरे असते किंवा किडलेले असते ना शिमला मिरची। आता 1 मिरची भरून घेणार आहे। दाबून मसाला भरायचा। यामध्ये कारळ्याचं कूट सुद्धा घालतात पण आता माझ्याकडे नाही आहे। फुलासा दाबून घालायचं। सर्व मिरच्या मी असं भरून घेते। कढई तापलेले मी तेल घालून घेते। तेल चांगलं कडकडून तापून घ्यायचं। त्यानंतर जिरे टाकून घ्यायचं। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। थोडंसं जिरं टाकायचं। त्यानंतर कढीपत्ता टाकून घे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेले कांदे टाकायचे। छान परतून घेऊया। थोडंसं मीठ टाकते मी, कांदा पटकन आपला भाजे। कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। आपला कांदा भाजत आलाय,
तोपर्यंत मी टॅमॅटो टाकून घेणार आहे बारीक चिरून घेतलेलं. कांदा पण छान मऊ होईल पण परतून घ्यायचा. झाकण 2 मिनिटासाठी ठेवते, आपला कांदा नरम होईल. टॅमॅटो तर मी झाकण काढून घेते, आपले टॅमॅटो मऊ झाले बघूया. यामध्ये आता शिमला मिरची भरून उरलेला मसाला तो सुद्धा मी घालणार आहे. तो पण छान परतून घेऊया तेलावरती. यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे, थोडंसं लाल तिखट, थोडंसंच घालायचं. थोडा मसाला सुद्धा एक्स्ट्रा पाहिजे, त्यामुळे थोडंसं मसाला घालणार आहे. थोडंसं सवीपुरतं मीठ सुद्धा घालणार आहे. छान आता मिक्स करून घेऊया. आपण आता मिरच्या भरून घेतलेल्या त्या घालून घेऊया. यामध्ये मी बटाटे सुद्धा बारीक केलेले छोटे आणलेले आहेत, ते सुद्धा मी घालून घेणार आहे. ते चांगलं मिक्स करून घेऊया. त्या बटाट्याचं सीझन आहे, हे छोटे बटाटे मी आणलेले आहेत. छान असे धुवून घेतले आणि बारीक करून घेते, ते सुद्धा घालणार आहे मी यामध्ये. छान मिक्स करून घेऊया. मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे, मग आपले मसाले शिमला मिरचीमध्ये किंवा बटाटेसुद्धा मुरतील. 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवते. पाच मिनटं झालेले आहेत, मी झाकण काढून घेते. यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे थोडंसं. मिरचीसुद्धा आपली छान वापरलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही शिजायला. 1-5 ते 7 मिनिटासाठी आपली भाजी तयार होणार आहे शिमला मिरचीची. मी आता झाकण ठेवते. तर मी झाकण काढून घेते. बघू शकता मस्त अशी आपली शिमला मिरची भाजी तयार झालेली खाण्यासाठी. आणि मस्त अशी दाटसर ग्रेव्हीसुद्धा झालेली आहे. ज्यांना शिमला मिरची आवडणार नसेल आवडत नसेल त्यांनी या पद्धतीवरती माझी शिमला मिरची करून बघा, ट्राय करून. आता मी वरून कोथिंबीर टाकते. मस्त अशी आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली. बघू शकता मस्त अशी आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली. भाकरीसोबत की खावं किंवा चपातीसोबत खाऊ शकता, टिफिनला सुद्धा देऊ शकता अशी मस्त अशी ग्रेव्हीमध्ये भाजी. ज्यांना कोणाला शिमला मिरची आवडत नसेल त्या लोकांनी या पद्धतीवरची शिमला मिरची नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असता तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.